आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यू आय ने एक मोठी अपडेट दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे सरकारी दस्तावेज आहे कोणत्याही प्रकारच्या सरकारी सेवा आणि योजनांचा लाभ घेण्याकरिता आधार कार्ड आता अनिवार्य म्हणजे जवळपास बंधनकारक करण्यात आले आहे मात्र सध्या डुप्लिकेट आधार किंवा फेक व बनावट आधार कार्ड संबंधित अनेक प्रकरणे समोर येत आहेत विविध शासकीय योजनांसाठी व इतर कामांसाठी बनावट आधार कार्ड वापर सध्या वाढला असून यामुळे कितीतरी लोकांची मोठी फसवणूक होत आहे त्यामुळे याची गंभीर दखल आधार कार्ड बनवणाऱ्या संस्थेने घेतली आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय ने यावर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत जवळपास सहा लाख म्हणजे बनावट आधार कार्ड रद्द केली आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री श्री राजीव चंद्रशेखर यांनी अलीकडेच लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना बनावट आधार कार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे बनावट म्हणजे डुप्लिकेट आधार कार्डच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी यु आय आय कडून कठोर पावले उचलली जात आहेत तसेच महत्वाचे म्हणजे आधार कार्ड मध्ये आता एक अतिरिक्त नवीन पडताळणी फीचर जोडण्यात आले आहे म्हणजे फेस व्हेरिफिकेशन फीचर त्यानुसार आता लवकरच आधार कार्ड पडताळणीसाठी कार्ड धारकांच्या चेहऱ्याचे व्हेरिफिकेशन केले जाणार आहे आतापर्यंत आधार कार्ड पडताळणी फक्त बोटांचे ठसे आणि डोळ्यांचाच वापर केला जात होता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री चंद्रशेखर यांनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की आधार कार्डशी संबंधित सेवांचा आणि बनावट व फेक आधार कार्ड बनविणाऱ्या बेकायदेशीर वेबसाईट ना बंद करण्यासाठी यू आय डी ए आय कडून नोटिसा देखील पाठवण्यात आल्या आहेत जानेवारी दोन हजार बावीस पासून केंद्र सरकारने अशा अकरा वेबसाईट ना आधार कार्ड ची सेवा देण्यापासून ब्लॉक केले आहे म्हणजे बंद केले आहे केंद्रीय मंत्री म्हणाले की यापैकी कोणत्याही वेबसाईट वर देशातील कोणत्याही नागरिकाला आधार कार्ड नोंदणी करण्याचा बायोमेट्रिक बदलण्याचा किंवा मोबाईल नंबर बदलण्याचा अधिकार नाही ते पुढे म्हणाले की जर कार्डधारकांना म्हणजे नागरिकांना त्यांच्या आधार कार्ड मधील पत्ता मोबाईल क्रमांक किंवा फोटो व इतर काही बदलायचे असेल तर त्यांना आधार कार्ड केंद्र किंवा यू आय च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल असेही केंद्रीय मंत्री श्री चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र